ते रोमियो जुलियट ऐप माहिती आहे तुला? आय सीरियसली कांट बिलीव्ह दिस. ए रोमियो जुलियट नाही, लैला मजनू. उसे छोड़ दो चाहे तो मुझे मारो. अरे मग काय, आम्ही सगळ्या प्रकारे इमॅजिन करू शकतो माहिती आहे. आणि कशी बोलत होती माहिती का? माय इन्स्पेक्टर सर, मी ड्राइव्ह करत होते, मला अरेस्ट करा. ए पोरींनो काय चाललंय गं तुमचं? प्रत्येक वेळी भेटलं की हा हा ही ही केलंच पाहिजे का गं? यासाठी आलाय तुम्ही? मग कशासाठी बोलवलंय? काम करायला. तेही कधीतरी करत जा. बघ ना, सांग जरा त्यांना. ए चला यातल्या साड्या निवडा. करवल्यांसाठी? हा करवल्यांसाठी नाही, नवरीसाठी. अगं आधी नवरीचं तर होऊ देत, करवल्यांचं नंतर बघू आपण. चांगल्या दोन साड्या निवडा. हळदीसाठी एक आणि एक विधीसाठी. हा ए बघ ही कशी आहे. ए ही जास्त छान आहे. एक मिनिट एक मिनिट, या दोन्ही पेक्षा ही चांगली आहे. हे बघ ह्याचं वर्क किती छान आहे. ए हॅलो, हीच हीच चांगली आहे. ही 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 एक मिनिट, या दोन्ही फारशा बऱ्या दिसणार नाही आहेत तिच्यावर. ही चांगली आहे. पूर्वा ही साडी. आई तू सांग ही जास्त चांगली आहे की नाही. हे बाई मला यात अजिबात घेऊ नका, मला काही कळत नाही. अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे. स्वयंपाक व्हायच्या सगळं काही ठरलं पाहिजे, कळलं? एक पूर्वाने हीच साडी नेसली बाई. आपण का भांडतोय, साडी कोण नेसणार आहे? पूर्वा. त्यामुळे आपण तिलाच विचारू. ए हा पूर्वा तू सांग, तुला यातली कोणती आवडते? ए माझं तसं काही नाही. लगोरी जी साडी सिलेक्ट करेल ती मी नेसेल. त्यामुळे तुम्ही तुमचं डिसाईड करा. आणि लगोरीत सगळ्यात जास्त चांगला ड्रेसिंग सेन्स माझा आहे. ओके हा सो पूर्वा मी तुला जी साडी सांगेन ना तीच नेसायची. आणि धन्नो एकदा स्वतःकडे बघ जरा, स्वतःचा ड्रेस बघितलायस का? ए ड्रेस आणि साडी मध्ये फरक असतो. ओके आणि साडीतली माझी चॉईस चांगली आहे. आणि गेली 8 वर्ष मी साड्याच नेसते, त्यामुळे साड्यांच्या बाबतीत मी खूप सगळीच झाली. एक्सक्यूज मी, कशा मुली आता तुम्ही? कॉलेजमध्ये असताना तुमचे ड्रेस सिलेक्ट करायला रोज मी तुम्हाला हवी असायचे. नो आत्ता आत्तापर्यंत मी तुझे कपडे तुला सिलेक्ट करून दिलेत, विसरलीस का? मंदारचं घर सोडून जेव्हा मी तुझ्याकडे राहायला आले ना, तेव्हा मीच तुझे ड्रेस सिलेक्ट केले. आणि आता तुम्ही मलाच भाव देत नाही यार. तुला भाव हवाय ना, चल दिला तुला भाव. पूर्वाची साडी तू सिलेक्ट कर. किती अग, चल तू भी क्या याद रखेगी. धन्नो आणि रुजुनी बलिदान दिलं म्हणून पूर्वा तुझ्या चॉईसची साडी नेते. मी नाच यार तुम्ही. काय झालं बघा, यांचं लक्षच नाहीये कशा. आम्ही बघते. पूर्वा प्रधान इथेच राहतात का? हो का? पूर्वा प्रधान, हिट अँड रन केसच्या संदर्भात यू आर अंडर अरेस्ट. मी एका माणसाला जीवे मारलंय. व्हॉट ओरी नो अग, पोलीस का आले तिथे? कसली हिट अँड रन केस? काय बोलताय तुम्ही? मी या माणसाला ओळखता? हो हा तर तो हा सतीश, ह्यानीच आमच्या नाटकात मरायची ऍक्टिंग केली होती. एक मिनिट इन्स्पेक्टर, या माणसाला काहीही झालेलं नाहीये. हा एकदम ठणठणीत आहे. अहो त्याने फक्त पहिल्याची ऍक्टिंग केली होती. माझ्या मैत्रिणीनेच माझी गंमत केली होती. एक्झॅक्टली कसली गंमत? काय म्हणते पूर्वा, रुजू काय ग? काय भानगड आहे ही? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सगळे एकत्रच बाहेर चाललो होतो आणि आमच्या प्लॅन नुसार आमच्यातले दोघं ठरलेल्या स्पॉटवर थांबले होते.
सगळी फक्त एक मजा होती, गम्मत होती, दॅट्स इट. अच्छा, हे सगळं कधी घडलं? काल सकाळची. हा बरोबर, कारण हा मुलगा सकाळपासून जो घराबाहेर पडला तो घरी परतलाच नाहीये. त्याच्या घरच्यांनी बेपत्ता आहे म्हणून तक्रार नोंदवली आणि आम्ही जेव्हा त्याला शोधायला निघालो तेव्हा त्याची डेड बॉडी मिळाली तुम्ही सांगितलेल्या स्पॉटवर. इन्स्पेक्टर, पण हे कसं शक्य आहे? आमचं हे सगळं गमतीत चाललं होतं. अहो मॅडम, अशी कशी तुमची ही गंमत? त्या पोराच्या जीवावर बेतली तुमची ही गंमत. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या सांगतायत ना तो मेलेला नाहीये, ती बॉडी दुसऱ्या कोणाचीही असू शकते ना. एक मिनिट रुजून, तुम्ही त्या सतीशला फोनच करा ना, म्हणजे काय झालंय ते तो स्वतःच सांगेल यांना. मी फोन करते, थांबा. लागला. हा त्याचा मोबाईल त्याच्या डेड बॉडी पाशी मिळाला, तिथेच जिथे तुम्ही त्याचा ऍक्सिडेंट करून आलाय. नाही इन्स्पेक्टर, मी त्याला मारलं नाहीये, प्लीज बिलीव मी, तो जिवंत आहे. इन्स्पेक्टर, तुम्ही पूर्वावर अतिशय चुकीचे आरोप करताय. सेलिब्रिटी आहे ती. हो, आणि आम्ही तिकडून निघेपर्यंत अगदी व्यवस्थित होता, तो ठणठणीत होता. तर आम्ही तिकडून निघाल्यानंतर काय झालं असेल तर मग? नाही, मुळात हा ऍक्सिडेंट पूर्वानेच केलाय, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? हे फोटो. हे कसं शक्य आहे? त्यावेळी आम्ही सगळे होतो तिकडे, मी, उल्हास, तो नकली इन्स्पेक्टर, आमच्यातलं कोणीच कसं नाही आहे या फोटोज मध्ये. हे बघा मॅडम, आता हे फोटो तर खोटं बोलू शकत नाहीत, त्यामुळे बऱ्या बोलानं चला आमच्या बरोबर. इन्स्पेक्टर, हे काकू, प्लीज ट्रस्ट मी, शपथ, मी खरंच काही केलं नाही, तू सांग ना यांना, प्लीज, तू तरी सांग. इन्स्पेक्टर साहेब, पूर्वा असं नाही करू शकत, तो विश्वास ठेवा. अहो, थोड्या दिवसात पुरीचं लग्न आहे हो. होगाच, पेपरवाल्यांना, चॅनलवाल्यांना कळलं तर बातमी होईल हो. हे बघा मॅडम, आता आम्ही काही करू शकत नाही. एक मिनिट, तुम्ही नाही असं वागू शकत. तुम्ही कशाच्या बेसिसवर अरेस्ट करणार आहात? इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, पूर्वाची यात काही चूक नाही. अहो, मी स्वतः होते तिकडे, हा प्लॅन माझा होता. अच्छा, म्हणजे हा सगळा प्लॅन तुमचा होता तर मग चला, तुम्हालाही पोलीस स्टेशनला यावं लागेल. या दोघींना घेऊन चला. उभी कायस तू, काहीतरी कर ना, दोघींना घेऊन चालले ते. काकू, पॅनिक होऊ नकोस, आपण करू, काहीतरी होईल सगळी. मी किगनी केशवना फोन करते. मी उल्हासला करते. अगं नाही, व्हिडिओस का? उल्हासला किंवा त्याच्या घरच्यांना काही कळता कामा नाही, उगाच बेअब्रू झाले म्हणून त्याचे वडील लग्न मोडतील ग. अगं आई, उल्हास पूर्वाच्या बरोबर होता, त्याला सगळं माहितीये, उलट तोच मुख्य साक्षीदार आहे. हा, आणि महत्वाचं म्हणजे तो वकील आहे काकू, तो यातून योग्य मार्ग काढू शकतो. जस्ट डोंट वरी. तर तू जा फोन कर. हा, तू काकाला फोन लाव. हा उल्हास, अरे पूर्वाला पोलीस घेऊन गेले. काय? पूर्वाला पोलीस अटक करून घेऊन गेले? पण का? उल्हास प्लीज, तू लवकरात लवकर कर काहीतरी. अरे त्याने रुजुताला पण नेलं आणि वाजलेत बघ किती आता. धनश्री, डोंट वरी, मी आता ताबडतोब पोलीस स्टेशनला जातो. ओके, प्लीज डोंट वरी. बरं, पण ऐक ना, तिला जामीन मिळेल ना? हो धनश्री, मी बघतो काय ते. हा, डोंट वरी, मी पूर्वाला घेऊनच येईल.
पूर्वाने काही केलेलंच नाहीये तर पोलिसांनी तिला अटक करायचा काही संबंधच नाहीये. हा डोंट वरी, आय विल हँडल इट. ओके 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 ठीक आहे, तू पोहोच लवकर, मी येतेच आहे मागून. ओके ओके बाय. उल्हास काय झालं? पूर्वाला पोलिसांनी नेलंय का? आता तुम्ही कुठेही केव्हाही आणि कधी स्टार प्रवाह वाहिनीवरचे संधी व्हिडिओ बघू शकता, ते बी तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासंग. त्यासाठी फक्त स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.